ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 13वा, ब्रह्मदेवाचा मोह आणि त्याचा निराश। शुक म्हणाला, परीक्षिता, तू फार भाग्यवान आहेस। भगवंताच्या भक्तामध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे, म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलास। तुला वारंवार भगवंताच्या कथा ऐकायला मिळतातच, तरी सुद्धा तू त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारून त्यात आणखी नाविन्य आणतोस। जीवनाचे सार जाणणाऱ्या संतांची वाणी, कान आणि हृदय भगवंताच्या लीलेचे गान, श्रवण आणि चिंतन करीत असते। त्यांचा हा स्वभावच असतो की त्यांना प्रत्यक्षणी भगवंताच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात। ज्याप्रमाणे स्त्रीलंपट पुरुषांना स्त्रियासंबंधीच्या गोष्टीच आवडतात। राजा, तू एकाग्रचित्ताने श्रवण कर। भगवंताची ही लीला रहस्यमयी असून सुद्धा मी तुला ती ऐकवतो, कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टीसुद्धा सांगत असतात। भगवान श्रीकृष्णाने वासरांना व मुलांना मृत्यूरूप आघासुराच्या जबड्यातून वाचवली आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते म्हणाले, मित्रांनो, यमुनेचे हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे। पाहना, इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आहे। आम्हाला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री इथे विद्यमान आहे। पहा, एकीकडे रंगीबेरंगी कमळे उमलले आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजारव करीत आहेत, तर दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करीत आहेत। त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवित आहेत। आता आपण इथे भोजन करू, कारण दिवस बराच वर आला आहे आणि आपण भुकेने व्याकुळ झालो आहोत। वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात राहतील। ठीक आहे, असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्यागार गवतावर सोडून दिले आणि आपापल्या शिदोऱ्या उघडून भगवंताच्या बरोबर मोठ्या आनंदाने ते जेवू लागले। गवळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णाच्या चारही बाजूंनी पुष्कळशा गोलाकार पंक्ती बनवल्या आणि ते श्रीकृष्णाकडे तोंडे करून बसले। यावेळी सर्वांच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता। कमळाच्या गड्ड्याच्या चारही बाजूंनी त्याच्या पाकळ्या शोभून दिसाव्या तसे ते सारे कृष्णाभोवती शोभून दिसत होते। कोणी फुले, कोणी जून पाने, कोणी कोवळी पाने, अंकुर, फळे, शिंकी, साली, दगड यांची पात्रे तयार करून ते भोजन करू लागले। भगवान श्रीकृष्ण आणि बालगोपाल असे जणू सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत एकमेकांना हसत हसत भोजन करू लागले। त्यावेळी श्रीकृष्णाने मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती, शिंग आणि वेताची काठी डाव्या बगलेत धरली होती, सुंदर हातात दही भाताचा घास होता, बोटामध्ये जेवताना खाण्याची फळे धरली होती आणि त्या सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आपल्या सवंगड्यांना हसवित होते। ते सर्व यज्ञाचे भोगते तेच आज मुलांबरोबर बाललीला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातील देव त्यांची ही लीला पाहत होते। हे भारता, अशा प्रकारे बालगोपाल भगवंताशी तन्मय होऊन जेवत असता त्यांची वासरे हिरव्या गार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली। गोपालांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले तेव्हा ते घाबरले। त्यावेळी विश्वातील भयाला भिवणारे श्रीकृष्ण म्हणाले, मित्रांनो, तुम्ही जेवण थांबवू नका, मी वासरांना येथे घेऊन येतो। भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून हातात घास घेऊनच पहाड, दऱ्या, कुंज, गुहा इत्यादी ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाले। परीक्षिता, ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिला होता। प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले। लीलेने मनुष्य बालक झालेल्या भगवंतांना आणखी एखादा मनोहर महिमा पाहावा असा विचार करून त्याने अगोदर वासरांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर गोपालांना दुसरीकडे नेऊन ठेवली आणि स्वतः अंतर्धान पावला। वासरे न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत आले। येऊन पाहिले तर गोपाल सुद्धा नाहीत। तेव्हा त्यांनी वनात चारी बाजूला जाऊन त्यांना शोधून पाहिले। सर्वज्ञ श्रीकृष्णांना जेव्हा त्या वनात गोपाल आणि वासरी कुठेच दिसली नाहीत तेव्हा त्यांनी लगेच ताडले की ही ब्रह्मदेवाची करणी आहे। तेव्हा श्रीकृष्णांनी वासरी आणि गोपालांच्या मातांना तसेच ब्रह्मदेवाला सुद्धा आनंदित करण्यासाठी स्वतः वासरी आणि गोपाल अशी दोन्ही रूपे घेतली। यात त्यांना अशिकेते काय होते, कारण तेच संपूर्ण विश्वाचे कर्ते ईश्वर आहेत। ती बालके आणि वासरे संख्येने जितकी होती जेवढी लहान त्यांची शरीरे होती, त्यांचे हात पाय जसजसे होते त्यांच्याजवळ जितक्या आणि जशा छड्या, शिंगे, वासऱ्या, पाणी आणि शिंकी होती, जसे आणि जितके वस्त्रालंकार होते, त्यांचे स्वभाव, गुण, नावे, रूपे आणि वय जसजसे होते, ज्या प्रकारे ते खाणेपिणे इत्यादी व्यवहार करीत अगदी नेमके तसेच आणि तितक्याच रूपांमध्ये सर्व स्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रकट झाली। त्यावेळी हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे ही वेदवाणी सार्थ झाली। सर्वात्मा भगवान स्वतःच वासरे आणि गोपाल झाले। आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळाने वेढून आपल्याबरोबर आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्याने व्रजामध्ये प्रवेश केला। राजा, ज्या गोपाळांची जी वासरी होती
त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या गोठ्यात बांधली आणि ते त्या त्या बालकाच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरात गेली। बासरीची तान ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या। गोपाळ बनलेल्या परब्रह्म श्रीकृष्णांना त्यांनी आपली मुले समजून हाताने उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरली आणि प्रेमामुळे स्तनातून पाझरणारे अमृतासारखे दूध त्या त्यांना पाजू लागल्या। परीक्षिता, अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रूपात वनातून परत येत आणि आपल्या बालसुलभ लीलांनी मातांना आनंदित करीत। त्या माता त्यांना उठणे लावीत, नाहू घालीत, चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसेच अलंकारांनी सजवीत, नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेवू घालीत, अशा रीतीने त्यांचे लालन पालन करीत। गायीसुद्धा धावत धावत गोठ्यात येत आणि त्यांचे हंबरणे ऐकून त्यांची वासरेही धावत त्यांच्याकडे जात। तेव्हा त्या वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे सडातून पाझरणारे दूध त्यांना पाजित। या गायी आणि गवळणींचा आईपणा त्यांच्या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच होता, मात्र त्यांचे प्रेम पहिल्या पुत्रापेक्षा या नव्या पुत्रावर जास्त होते। तसेच भगवान सुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच त्यांच्याशी वागत, परंतु भगवंताच्या ठिकाणी त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता। आपापल्या मुलाबद्दलचे व्रजवासियांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळूहळू वाढतच गेले। एवढेच नव्हे तर श्रीकृष्णाबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होते, तसेच त्यांना आपल्या या बालकाबद्दलही पूर्वीपेक्षा जास्त प्रेम वाटू लागले। अशा प्रकारे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपाळ असून शिवाय वासरी आणि इतर गोपाळ बनून स्वतःच स्वतःचे पालन करीत एक वर्षपर्यंत वनात आणि गवळवाड्यात क्रीडा करीत राहिले। जेव्हा एक वर्ष पूर्ण होण्यास 5-6 दिवस शिल्लक होते, तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामासह वासरे चारित वनात गेले। त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गायी चरत होत्या। तेथून त्यांनी व्रजाजवळच खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले। वासरांना पाहताच गायींचे वात्सल्य उफाळून आली, त्यांचे भान हरपले आणि गुराख्याच्या अडवण्याची पर्वा न करता ज्या वाटेने जाणे कठीण होते त्या वाटेनेही हंबरत जणू दोनच पाय असल्यासारख्या त्या अतिशय वेगाने पळत सुटल्या। त्यावेळी त्यांच्या सडातून दुधाच्या धारा वाहत होत्या। माना वशिंडाकडे वळवून व शेपटे आणि तोंडे वर करून त्या धावू लागल्या। ज्या गायींना आणखी वासरे झाली होती त्या सुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वासरांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेने आपोआप वाहणारे दूध पाजू लागल्या। त्यावेळी त्या आपल्या वासरांचे एक एक अंग असे कौतुकाने चाटित होत्या की जणू आता त्या त्यांना गिळून टाकतात की काय। गोपांनी त्यांना अडवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ गेले। आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडीशी लाज वाटली आणि गायींचा अतिशय राग आला। जेव्हा ते अतिशय कष्टाने त्या दुर्गम वाटेने त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी वासरासमवेत मुलांनाही पाहिले। आपल्या मुलांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमरसाने उच्चंबळून आले। प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणू कुठल्या कुठे पळून गेला। त्यांनी आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळली आणि त्यांच्या मस्तकाचे अवग्रहण करून ते अत्यंत आनंदित झाले। आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला। नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून तेथून ते हळूहळू निघून गेले। गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते। ज्यांनी आईचे दूध पिणे सोडून दिले होते त्या बालकावर सुद्धा गायी आणि गवळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले, कारण त्यांना त्याचे कारण माहीत नव्हते। हे काय आश्चर्य आहे, व्रजवासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णावर जसे विलक्षण प्रेम आहे तसेच ही बालके आणि वासरे यांच्यावरही वाढत चालले आहे। ही कोणती माया आहे, कुठून आली? ही एखाद्या देवतेची, मनुष्याची की असुराची आहे? नाही, हे शक्य नाही, ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे, कारण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही। असा विचार करून बलरामाने ज्ञानदृष्टीने पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही सर्व वासरे आणि गोपाल म्हणजे श्रीकृष्णच आहेत। तेव्हा ते श्रीकृष्णाला म्हणाले, भगवान, हे गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत, या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊन सुद्धा आपण एकटेच या रूपांमध्ये दिसत आहात। आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळेपणाने का दिसत आहात ते थोडक्यात स्पष्ट करून सांगा। तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाची किमिया सांगितली आणि बलरामाने ती जाणली। तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून व्रजामध्ये परत आला। त्यांच्या कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी, जी तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ, इतकाच काळ गेला होता। त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण गोपाल आणि वासरांच्या बरोबर एक वर्षापूर्वीप्रमाणेच क्रीडा करीत आहेत। ब्रह्मदेव विचार करू लागला, गोकुळात जितके गोपाळ आणि वासरे होती
ते तर माझ्या मायारूपी शय्येवर झोपलेले असून अजून उठलेले नाहीत। तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरा व्यतिरिक्त हे तितकेच दुसरे बालक आणि वासरी जे एक वर्षापासून भगवंताच्या बरोबर खेळत आहेत ते कुठून आले? ब्रह्मदेवाने पुष्कळ वेळपर्यंत विचार करूनही या दोन्हीपैकी कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे तो मुळीच जाणू शकला नाही। स्वतः मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांना ब्रह्मदेव आपल्या मायेने मोहित करायस निघाला होता, परंतु तो स्वतःच आपल्या मायेने मोहित झाला। ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या अंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा नागमोसही लागत नाही, याचप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांवर आपल्या मायेचा प्रयोग करतो तेव्हा तो त्याचे काहीही बिघडवू शकत नाही, उलट त्या क्षुद्राचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात। तेवढ्यात ब्रह्मदेवाच्या देखतच सर्व गोपाळ आणि वासरे श्रीकृष्णाच्या रूपात दिसू लागले। ते सर्वजण ढगाप्रमाणे श्यामवर्ण पितांबरधारी शंख चक्र गदा आणि पद्मयानी युक्त असे चार हात असलेली मस्तकावर मुकुट कानामध्ये कुंडले कंठामध्ये मोत्यांचे हार व वनमाळा धारण केलेले दिसत होते। त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह बाहूंमध्ये बाजूबंद मनगटामध्ये शंखाकार रत्न जडित कडी पायामध्ये नुपुर्यानी कडी कमरेला करदोटे व बोटांमध्ये अंगठ्या झगमगत होत्या। त्यांनी पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगावर अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केल्या होत्या। त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसर नेत्रांच्या कटाक्षाने ते पाहत होते। असे वाटत होते की जणू काही या दोहोंच्या द्वारा सत्वगुणाने रजोगुणाचा स्वीकार करून भक्तजनाच्या मनात इच्छा निर्माण करून त्या ते पूर्ण करीत आहेत। स्वतःपासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत गात अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीने भगवंताच्या त्या वेगवेगळ्या सर्व रूपांची उपासना करीत आहेत। अनिमा महिमा इत्यादी सिद्धी माया विद्या इत्यादी विभूती आणि महत्तत्व इत्यादी 24 तत्वे यांनी त्यांना चारी बाजूंनी वेढली आहेत। काल स्वभाव संस्कार कामना कर्म विषय इत्यादी सर्व मूर्तिमंत होऊन भगवंताच्या प्रत्येक रूपाची उपासना करीत आहेत। भगवंताच्या समोर ती सर्व तत्वे आपली अस्तित्व गमावून बसली होती। ते सर्व सत्य ज्ञान अनंत आनंद स्वरूप आहेत, एक रस आहेत। तसेच तत्वज्ञानी सुद्धा दृष्टी त्यांच्या अनंत महिमेला स्पर्श ही करू शकत नाही। अशा प्रकारे ब्रह्मदेवाने एकाच वेळी पाहिले की ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर जग प्रकाशित होत आहे त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच ही रूपे आहेत। ही अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्मदेव चकित झाला। त्याची अकराही इंद्रिये भान विसरली। भगवंताच्या तेजापुढे तो मौन झाला, जणू काही व्रजाच्या देवतेजवळ एखादी भावली उभी असावी। ज्यांचे स्वरूप जाणणे तर्काच्या पलीकडे आहे, ज्याचा महिमा असाधारण आहे, जे स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहे, वेदांत सुद्धा ज्यांचे साक्षात वर्णन करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळ्याचा निषेध करून आनंद स्वरूप ब्रह्माचे तो काहीसे दिग्दर्शन करतो। त्या भगवंताचे दिव्य स्वरूप पाहून सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय झाले हे न कळल्याने दिग्मूढ झाला व त्यांच्या रूपांना पाहण्यासही असमर्थ ठरला। हे जाणून भगवान श्रीकृष्णाने लगेच आपल्या मायेचा पडदा हटवला। यामुळे ब्रह्मदेवाला ब्रह्मज्ञान झाले, तो जणू मरून पुन्हा जीवन झाला। त्याने कसेबसे डोळे उघडले तेव्हा कुठे त्याला आपले शरीर आणि हे जग दिसू लागले। नंतर जेव्हा तो सवकडे पाहू लागला तेव्हा त्याला आधी दिशा आणि नंतर लगेच समोर असलेली सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीवन देणाऱ्या वनराईने व्यापलेले वृंदावन दिसू लागले। तिथे श्रीकृष्णांचा वास असल्यामुळे क्रोध लोभ इत्यादी दोष तिथून पळून गेले आहेत आणि तिथे स्वभावतात परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसे आणि पशुपक्षी सुद्धा मित्राप्रमाणे मिळून मिसळून राहत आहेत। वृंदावन पाहताना ब्रह्मदेवाला दिसले की अद्वितीय परब्रह्म गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनय करीत आहे। एक असूनही त्यांना मित्र आहेत, अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान अगाध असूनही ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणेच आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधित आहेत। भगवंतांना पाहताच ब्रह्मदेवाने आपल्या वाहनावरून घाईघाईने उतरून सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या शरीराने जमिनीवर दंडवत घातली। त्याने आपल्या चारही मुकुटाच्या अग्रभागाने भगवंताच्या चरणकमलांना स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रूंनी त्यांना न्हाऊ घातली। श्रीकृष्णाच्या नुकत्याच पाहिलेल्या महिमेचे वारंवार स्मरण करीत तो त्यांच्या चरणावर लोटांगण घालीत आणि पुन्हा पुन्हा उठून पुन्हा लोटांगण घालीत। अशा प्रकारे पुष्कळ वेळपर्यंत तो भगवंताच्या चरणावरच पडून राहिला। नंतर हळूहळू तो उठला आणि त्याने डोळ्यातील अश्रू पुसली।
भगवंतांना पाहून तो नतमस्तक झाला, तो थरथर कापू लागला। नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने सद्गत वाणीने तो भगवंताची स्तुती करू लागला। या ठिकाणी 13वा अध्याय समाप्त झाला। भगवान श्री कृष्णार्पण वस्तू।